सांगलीतल्या श्री गणपती पंचायतन संस्थांचे श्री गणपती मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले झाले. कोरोनाचे नियम पाळून दर्शनाला सुरुवात केली. गणेश भक्त मोठ्या उत्साहात मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी मंदिर परिसरातून आढावा घेतलाय, बघूया आपण. गजानन हे सांगलीचं आराध्य दैवत आहे. आपण बघू शकत असाल सांगली येथील श्री गणेश मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे. श्री गणपती पंचायतनचं हे प्रसिद्ध असं मंदिर आहे. अनेक राज्यातून ह्या ठिकाणी रोज भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र मागील काही महिन्यापासून हे मंदिर बंद होतं. मात्र आज आपण बघू शकतो की कोरोनाचे सर्व नियम पाळून ह्या ठिकाणी देवदर्शन सुरू आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही भाविक आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. अनेक महिन्यापासून मंदिर बंद होतं, मात्र आजपासून दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे, काय सांगाल? सांगलीचं हे प्राचीन श्रीयुत पटवर्धन सरकारांचं गणपती पंचायतांचं मंदिर हे मागील 22 मार्च 2019 पासून कोविड काळात बंद होतं. भाविक लांब लांबून या मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात. आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिर सुरुवात झालेलं आहे. मंदिर अतिशय उत्तम आहे. लोक दर्शनासाठी येत आहेत. सर्व नियम पाळून मास्क लावून सॅनिटायझरचा वापर करून भाविक दर्शनाला येत आहेत. 7-8 महिने झालं बंद होतं, आता चालू झालं आणि आता उत्साह वाटतंय, चांगलं वाटतंय. आता लोक हे सगळं कोरोनाचे नियम पाळून सगळं व्यवस्थित दर्शन घेणार आहेत. आता नक्कीच बघतोय की भाविकांच्याच मोठा उत्साह आहे आणि सर्व कोरोनाचे नियम पाळून या ठिकाणी देवदर्शन सुरू करण्यात आलं आहे. कॅमेरामन राहुल सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे